हूँ। धार्मिक कार्यक्रमांनी स्मृती दिन साजरा। शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन सर्वत्र भक्तिभावाने साजरा करण्यात आला। मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या खोपोलीतील रमाधाम वृद्धाश्रमात मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। रमाधाम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, शिवसेना संपर्क प्रमुख बबन पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। ज्ञानाई भजन मंडळ ढेकू यांचं सुश्राव्य भजन यावेळी संपन्न झालं। कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपतालुका प्रमुख हुसेन खान, युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, महेश पाटील, संतोष देशमुख, चिंतामण चव्हाण, बंटी नलावडे, पंकज जाधव, संकेत सोरटे, नितेश पाटील, अनिता पाटील, शैला भगत, सारिका निकम, सुविधा विचारे, वैजयंता गायकवाड, संगीता गुरव, आदिती गुरव आदी प्रमुखांसह शिवसैनिक आणि युवासैनिकांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केलंय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।